नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करावयाची याविषयी माहिती मिळवली. आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करावायचा याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर आज आपण पाहूया अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. एक उदाहरण घेऊ. 15 ÷ 4 × 2 ÷ 3. अपूर्णांकाचा गुणाकार करताना एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा की 15 ° अंशाचा गुणाकार आणि छेदस्थानी छेदाचा गुणाकार. मग 15 ÷ 2 ÷ 4 ÷ 3. ठीक आहे. आता 15 ×2 ÷ 15 × 30 ÷ 4 = 12. किती उत्तर आलं? 30 ÷ 12. परंतु या ठिकाणी हा अंशाधिक अपूर्णांक, याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. आता काय करायचं? यातील संक्षिप्त रूप देण्यासाठी 30 ला आणि 12 ला अशी कोणती संख्या आहे मोठ्यात मोठी की तिनं दोन्ही संख्येला भाग जाईल? ती आहे 6. मग 6 × 12 × 6 = 30. आता परत यांना भाग जातोय का? नाही. मग आता उत्तर आलं 5 ÷ 2. मग आता पहा, या ठिकाणी 15 ÷ 4 × 2 ÷ 3 या अपूर्णांकाचा गुणाकार आलेला आहे 5 ÷ 2. समजलं सर्वांना? हा मित्रांनो, या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 5 ÷ 2. परंतु हे संक्षिप्त रूप आपण याही ठिकाणी देऊ शकतो. या ठिकाणी पहा, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 3 × 3 = 3 × 5 = 15. आता काय करायचं? 5 × 5 × 2 × 2 आलं का? 5 × 5 × 2 × 2 म्हणजे या ठिकाणी इथेही पण आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो आणि इथेही पण देऊ शकतो. उत्तरामध्ये फरक पडणार नाही. म्हणून 15 ÷ 4 × 2 ÷ 3 या अपूर्णांकाचं उत्तर आलेलं आहे 5 ÷ 2.